सध्या शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात औषध फवारणी करून कमी वेळेत जादा उत्पन्न मिळवण्याच्या शेतकऱ्यांचा कल आहे. जादा औषध फवारणीमुळं आरोग्यावर वितरित परिणाम होत असल्याचं माहिती असूनही शेतकरी भाजीपाल्यांवर अधिक औषध फवारणीचा वापर करतायत. त्यामुळं मुलांना सेंद्रिय शेतीची आवड निर्माण व्हावी यासाठी मोरेवाडी इथल्या विद्यामंदिर शाळेतील 26 विद्यार्थ्यांनी सेंद्रिय शेती करण्यासाठी पुढाकार घेतला. यासाठी शाळेच्या पाठीमागे 2 गुंठे मोकळ्या जागेत परसबागेचं नियोजन करण्यात आलं. या जागेची मशागत करून लाल माती भरून वाफे तयार करण्यात आले. त्यानंतर त्यातच पालक, पोकळा, मेथी, चाकवत, कोथिंबिरी, वरणा, घेवडा, भुईमूग, गवारी, वांगी, टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, मिरची, चवळी, औषधी वनस्पती गवतीचहा, ओवा, आळू, आले, लसूण, बीट, कोरफड, अन्नपूर्णा, भेंडी, मोहरी, शेवगा, गाजर, बटाटा, बीन्स, केळी आदींची नियोजनबद्ध लागवड करण्यात आली. यासाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांनीही साथ दिली. परसबागेला पाणी व्यवस्थापन करण्यात आलं. सध्या या पिकांना बहर आलाय. या पालेभाज्यांचा दुपारच्या जेवणामध्ये वापर केला जातोय. जादा उत्पादित झालेली भाजी मुलं गावामध्ये विकतात. यातून विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान मिळू लागलंय. भाजीपाला विकून जमलेला पैसा गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी खर्च केला जातोय. या प्रयोगामुळे विद्यार्थ्यांना शेतीची आवड निर्माण झाली आहे. त्याचबरोबर एक विद्यार्थी एक झाड ही संकल्पना राबवली आहे. त्यामुळे विद्यार्थी जीवापाड आपल्या झाडाला जपत असल्यामुळं या झाडांची वाढ जोमानं होतीये. या शाळेच्या परिसरात वड, आंबा, चिकू, पेरू, बदाम, शेवगा, लिंबू, नारळ आदी झाडं लावली आहेत. या उपक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांचं योगदान लाभलंय. आरोग्यदायी परसबाग निर्मितीची संकल्पना सुरुवातीला जागा बघितल्यानंतर लक्षात आलं की इथं परसबाग करता येऊ शकते आणि हे शाळा व्यवस्थापन समितीच्या समोर मी विषय मांडला. सर्व पालकांनी शाळा व्यवस्थापन समितीने संमती दिली. 26 मुलं असल्यामुळे हे परसबाग करणं एवढं शक्य नाही. पालकांनी मदत आणि मुलांनी सहकार्य केल्यामुळे ही परसबाग फुलली. सुरुवातीला आम्ही हे नांगरण करून घेतली. त्यावेळेस विलास मोरे या शेतकऱ्याने आम्हाला सहकार्य केलं. अगदी विना मोबदला ही परसबाग आम्ही फुलवलेली आहे. यामध्ये सरी काढल्यानंतर बी टोकण्याचं काम केलं. देशी बियांचा वापर या ठिकाणी केलेला आहे. त्याचबरोबर जे खत म्हणून वापरतो आपण ते शेणखत, गांडूळ खत, त्याचबरोबर पालापाचोळा यापासून तयार केलेला खताचा आम्ही या ठिकाणी वापर केला. हे वापर करत असताना विद्यार्थ्यांना कशा पद्धतीनं तण काढणे किंवा गवत वाढलेलं आहे ते काढणे, खुरपणे, हे सर्व गोष्टी शेतीविषयी आवड निर्माण झाली आणि हळूहळू ही परसबाग फुलायला लागली. सेंद्रिय शेती संकटात आली असून नवीन पिढीमध्ये सेंद्रिय शेतीचे संस्कार रुजवले पाहिजेत. रासायनिक औषधांचा वापर न करता जैविक खतं तयार करत शेती करावी आणि आपलं आरोग्य जपावं. त्याचबरोबर आम्ही प्रत्येक वर्षी हा उपक्रम राबवत असून अन्य शाळांनीही या उपक्रमाचं अनुकरण करावं असं आवाहन करण्यात आलंय. मुख्याध्यापक मॅडमना आम्ही विचारलं की आपण इथं परसबाग बनवायचे प्लॅन केला आणि परसबागेला सुरुवात केली. गावातील एका शेतकऱ्याकडून नांगरणी करून घेतली. आमच्या शाळा व्यवस्थापन कमिटीनं आणि ग्रामस्थांनी त्याचं तण काढलं आणि आम्ही नवीन बी बियाणं लावून ही आम्ही परसबाग तयार केलेली आहे. जवळजवळ 37 प्रकारच्या यामध्ये भाज्या आहेत. त्यामध्ये फळभाज्या आहेत, पालेभाज्या आहेत, फळं आहेत आणि दररोज मुलांना आम्ही आहारामध्ये या पालेभाज्यांचा वापर करतो. या उपक्रमात शालेय समितीच्या उपाध्यक्षा मेघा मोरे, सदस्य सरदार मोरे, अमर काळे, पौर्णिमा तांदळे, प्रतिभा मोरे, सुजाता भोसले यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचंही प्रोत्साहन लाभलंय.